मित्रांनो नमस्कार। आज मराठी व्याकरण सीरीज मधील या भागात तुमचे स्वागत आहे। आज आपण लिंग या महत्त्वाच्या व्याकरण घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। लिंगाची व्याख्या आपल्याला अशा प्रकारे करता येईल, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात। मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात। पहिला प्रकार होय पुल्लिंगी, दुसरा आहे स्त्रीलिंगी आणि तिसरा आहे नपुसकलिंगी। याचे उदाहरण आपण पाहू। या प्रकारातील पुल्लिंगीचे उदाहरण आपण बघूया। मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इत्यादी। स्त्रीलिंगी उदाहरणे तुम्हाला माहीत आहेत तरी सांगतो। मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इत्यादी। तिसरा आहे नपुसकलिंगी, याचे उदाहरण आपण पाहू। पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इत्यादी। लिंगभेदाची काही नियम आहेत, त्यातले काही नियम आपण पाहूयात। नियम पहिला, अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते व त्याचे नपुसकलिंगी एकारांत होते। उदाहरणार्थ मुलगा मुलगी मुलगे, पोरगा पोरगी पोरगे, कुत्रा कुत्री कुत्रे। यातील दुसरा नियम आहे, काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना इन प्रत्यय लागून त्याचे स्त्रीलिंगी रूप होतात। उदाहरणार्थ सुतार सुतरीन, माळी माळीन, तेली तेलीन, वाघ वाघीन। नियम तिसरा, काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात। हंस हंसी, वानर वानरी, बेडूक बेडकी, तरुण तरुणी। यातला चौथा नियम आहे, काही आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात। उदाहरणार्थ लोटा लोटी, खडा खाडी, दांडा दांडी, आरसा आरसी आरशी, भाकरा भाकरी इत्यादी। नियम पाचवा, संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात। उदाहरणार्थ युवा युवती, श्रीमान श्रीमती, ग्रंथ ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती इत्यादी। नियम सहावा, काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्ररित्या होतात। वर वधू, पिता माता, राजा राणी, पती पत्नी, दीर जाऊ, सासरा सासू, बोकड शेळी, मोर लांडोर इत्यादी। नियम सातवा, मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात। वेळ वेळ, बाग बाग, वीणा वीणा, मजा मजा, टेकर टेकर, तंबाखू तंबाखू। नियम आठवा, परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दाच्या लिंगावरून ठरवितात। बूट जोडा पुल्लिंगी, क्लास वर्ग पुल्लिंगी, पेन्सिल लेखनी स्त्रीलिंगी, कंपनी मंडळी स्त्रीलिंगी, बुक पुस्तक नपुसकलिंगी इत्यादी। नियम नववा, सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते। साखर भात पुल्लिंगी, मीठ भाकरी स्त्रीलिंगी, भाजीपाला पुल्लिंगी, भाऊ बहीण स्त्रीलिंगी, देवघर नपुसकलिंगी इत्यादी। नियम दहावा, काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात। गरुड मासा, सुरवड साप, होळ उंदीर इत्यादी। नियम अकरावा, काही नामे
पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात. घूस, पिसू, माशी, ऊ, सुसर, खार, घार, पाल इत्यादी. तर मित्रांनो, आपण या भागामध्ये लिंग व लिंगाचे नियम किंवा व्याकरणी नियम आपण पाहिले. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला सपोर्ट करा आणि तुम्हाला पुढच्या भागात असे सिरीज मिळत राहतील. तरी स्टे ट्यून टू दिस यूट्यूब चॅनल. थँक्यू.